नमस्कार, जे डब्ल्यू किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्पेशल अशी 21 भाज्या असलेली मिक्स भाजी करणार आहोत। त्यासाठी येथे मी 21 प्रकारच्या भाज्या बाजारातून थोड्या थोड्या प्रमाणात आणल्या आहेत। या भाज्या निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। गिलके, दोडके, भोपळा, लाल भोपळा, फरसबी, वाल, मटार, भेंडी, सुरण, पडवळ, पत्ताकोबी, कारले, अळूचे पान, सिमला मिरची, लाल टमाटा, गाजर, तोंडली, बटाटा, कोथिंबीर व काकडी ह्या पूर्ण 21 भाज्या आहेत। आले, हिरवी मिरची व जिरे याची पेस्ट करून घेतली आहे। कढीपत्ता, तिखट, हळद, धने जिरे पावडर, हिंग व मीठ घेतले आहे। मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यात आता एक चमचा तेल टाकून घेते। तापलेल्या तेलात मी जिरे मोहरी टाकते। जिरे मोहरी छान फुलून आली मस्त। मी आता त्यात कढीपत्ता टाकते, हिरव्या मिरचीची आणि आल्याची पेस्ट टाकते। तेला छान आपण आता परतवून घेऊ। हिंग, धने जिरे पावडर, चिरून घेतलेला बटाटा। आता आपण एक एक भाज्या टाकून घेऊ। पुरण, पुरण व बटाटा आपण तेलात छान परतून घेऊ म्हणजे छान शिजेल मस्त। लाल तिखट, हळद, पत्ताकोबी, फरसबी, वालाच्या शेंगा, मटार दाणे, सिमला मिरची टाकते, आता लाल भोपळा, गिलके, भेंडी, अळूची पानं, तोंडली, गाजर, काकडी, लाल टोमॅटो, पडवळ, कारले, दुधी भोपळा, दोडक, बीट, बीट सांगायचं राहिले, बीट टाकते, कोथिंबीर, हे सर्व आपण छान परतून घेऊ। ही भाजी आपल्याला आता कमी गॅसवरच छान परतून घ्यायची आणि शिजवायची आहे। खूप छान लागते ही भाजी।
गणपतीच्या 10 दिवसात तेव्हा तरी आपण एकदा ही भाजी करावी, म्हणजे पौष्टिक घटक मिळतात आपल्याला या भाज्यांमधून। लहान मुलंही आवडीने खातात छान। चवीनुसार मी मीठ टाकते। भाजी कमी गॅसवर छान परतून झाली आहे, त्यावर मी आता झाकण ठेवून घेते। झाकणावर मी आता थोडे पाणी टाकते, ते पाण्याच्या वाफेने भाजी छान शिजेल। आपल्याला भाजीत पाणी टाकायचं नाही आहे। 1-5 मिनिटं आपण छान वाफ भरून घेऊ। भाजी कमी गॅसवर छान शिजते आहे, भाजीचा मस्त वास येतोय छान, आपण बघून घेऊ। मी झाकण काढून घेते, मस्त पाणी सुटले भाजीला। झाकणावर पाणी ठेवलं ना की भाजी छान शिजते वाफेवरच मस्त। छान लुसलुशीत झाली भाजी। छान शिजली भाजी। आपण अजून 5 मिनिटं वाफ भरून घेऊ। मी कढईवर अजून झाकण ठेवते आहे, आता 5 मिनिटं आपण अजून शिजवून घेऊ। 5 मिनिटं झाले आहे, आपण आता झाकण काढून बघून घेऊ परत। छान मस्त शिजते भाजी। छान शिजली भाजी, अगदी मऊसू तशी। आता मी गॅस बंद करते। भाजी छान झाली आहे, मी आता बाउलमध्ये काढून घेते। छान मऊ लुसलुशी स्वादिष्ट व पौष्टिक भाजी नैवेद्यासाठी तयार झाली आहे। ही भाजी आपण पण घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।